तर मित्रांनो, बॉलिवूड मूवीजवर बॉयकॉट करण्याचा ट्रेंड हा जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून मोठमोठे स्टार्सचे सिनेमे देखील बॉक्स ऑफिसवर बाजी ही मारत नाहीयेत, जे की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच इथे सोशल मीडियावर लोक इथे बॉयकॉटचा ट्रेंड चालवत आहेत. आणि त्यामुळे तशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार आणि चित्रपट संबंधित लोकांच्या अडचणी या वाढतच आहेत. परंतु मित्रांनो, आता अर्जुन कपूरने ते बॉयकॉटच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. होय मित्रांनो, बॉयकॉटच्या ट्रेंडवर त्याने एक वक्तव्य केले आहे, ज्यामुळे मित्रांनो आता तो स्वतःच इथे ट्रोल होत आहे. तर मित्रांनो, काय संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर इथे बॉलिवूड मूवीजवर बॉयकॉट करण्याचा ट्रेंड हा सुरू आहे, ज्यात आधी बॉयकॉट लालसिंग चड्ढा हा हॅशटॅग चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर नेटिझन्सनी अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटावर देखील निशाणा साधला. तर तिथेच मित्रांनो, आता आगामी काळात सोशल मीडिया युजर्स शाहरुख खानचा पठाण, रणवीर कपूरचा ब्रह्मास्त्र आणि ऋतिक रोशनच्या विक्रम वेधा या चित्रपटावर देखील बॉयकॉट टाकण्याचे आव्हान करत आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, एक प्रकारे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीवरच बॉयकॉट घालण्याची मागणीही लोक करत आहेत. आणि सोशल मीडियावर बॉयकॉट बॉलिवूड असा हॅशटॅगचा ट्रेंड देखील सुरू आहे, जे की मित्रांनो असायलाच पाहिजे, कारण बऱ्याचशा बाबतीत आपण हे पाहतच आहोत की आपल्या हिंदू देवदेवतांचा अपमान देखील यामध्ये केला जातो. आणि त्यामुळेच असं काही प्रकारे यांच्यावर बॉयकॉट टाकण्याची मागणी ही लोकांकडून होत आहे. परंतु मित्रांनो, आता बॉयकॉटच्या ट्रेंड विरोधात ते कोणत्या तरी अभिनेत्याने पाऊल उचललेले आहे. होय मित्रांनो, मीडिया हाऊसशी संवाद साधताना अर्जुन कपूरने इथे बॉयकॉटच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे. तर मित्रांनो, प्रतिक्रिया देताना अर्जुन कपूर म्हणाला की मला वाटते की आम्ही गप्प बसून चूक केली आणि ही आमची शालीनता होती, पण लोक त्याचा फायदा घेत आहेत, तर हमारा काम बोलेगा असा विचार करून आपली चूक झाली असे मला वाटते, असं की अर्जुन कपूर म्हणाला. तर अर्जुन कपूर पुढे म्हणतो की मला वाटते की आम्ही जे सहन केले त्यामुळे लोकांना ही सवय लागली आहे आणि आपण आता एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे, कारण लोक आपल्याबद्दल जे काही लिहितात ते खऱ्यापासून दूर असते. तर तिथेच तो पुढे म्हणाला की जेव्हा आम्ही बॉक्स ऑफिसवर चांगले काम करणारे चित्रपट करतो तेव्हा लोक आम्हाला आमच्या आडनावामुळे नाही तर चित्रपटामुळे ओळखतात, असं देखील इथे की अर्जुन कपूर म्हणाला. जे की मित्रांनो तसे पाहिजे, तर अर्थात अर्जुन कपूर देखील निपोटिझमच आहे आणि त्यामुळेच त्यांनी अशी काही प्रतिक्रिया इथे दिली असावी. तर अशात मित्रांनो, अर्जुनच्या वक्तव्यामुळे नेटिझन्स देखील संतप्त झाले आहेत आणि त्यामुळेच त्यांनी देखील संतप्त होऊन इथे त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. होय मित्रांनो, एका नेटिझनने असे लिहिले की अर्जुन कपूर त्याच्या मनाचे बोलू शकतो, कारण त्याचे चित्रपट तसेही कोणी पाहत नाही, जे की तसं पाहिलं तर खरंच आहे, कारण त्याचे बरेचसे चित्रपट हे फ्लॉपच आहे. तर तिथेच दुसऱ्या युजरने लिहिले की कोणी इथे याच्या पिक्चरवर बॉयकॉटची मागणी करत नाही, कारण लोकांना ही माहितीच नाही की त्याचाही कुठला तरी चित्रपट हा रिलीज झाला आहे. आणि त्यामुळेच मित्रांनो, अर्जुन कपूरच्या अशा काही विधानावर बऱ्याचशा युजर्सने इथे काही त्याला ट्रोल करायला देखील सुरुवात केली आहे. तर मित्रांनो, मग आपण अर्जुन कपूरचा शेवटचा चित्रपट पाहिला तर तो म्हणजे एक विलन रिटर्न्समध्ये तो आपल्याला दिसला होता, जे की प्रेक्षकांना तसं पाहिलं तर हा चित्रपट देखील काही फारसा आवडलेला नाही. परंतु मित्रांनो, यात अधिक चांगली गोष्ट म्हणजे या चित्रपटाला, या मूवीला कुठल्याही बॉयकॉट कल्चरला बळी पाडावे लागले नाही, अर्थातच हा चित्रपट देखील फ्लॉपच होणार होता, त्यामुळे लोकांनीच याच्याकडे लक्ष दिलं नाही. तर यामध्ये जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि दिशा पट्टानी या कलाकारांनी अर्जुनसोबत एक विलन रिटर्न्समध्ये काम केले होते. तर येत्या काही दिवसांत आपल्याला अर्जुन कपूर हा कोणत्या चित्रपटात दिसेल याबद्दल बोललोत. तर विशाल भारद्वाज यांच्या प्रॉडक्शनमध्ये बनणारा कुत्ते या चित्रपटात आपल्याला याची भूमिका आपल्याला निभावताना हा दिसणार आहे. तर तिथेच भूमी पेडणेकरसोबत लेडी किलर या चित्रपट देखील आपल्याला तो दिसणार आहे. आता हे चित्रपट कसे असतात हे पाहण्यासारखेच आहे. तर मित्रांनो, यानंतरून बॉलिवूडमधील अनेक स्टार्सबद्दल बोललोत, तर बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सबद्दल देखील सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी ही आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. जे की लालसिंग चड्ढा आणि रक्षाबंधन यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सबशील आपल्याला अपयशी ठरलेले दिसत आहेत, जे की ते देखील फ्लॉपच झाले. तर आमिर खानच्या लालसिंग चड्ढानंतरून आता रणवीर कपूरच्या ब्रह्मास्त्र आणि तपसीच्या दोबारा या चित्रपटावर देखील बहिष्कार टाकण्याचा म्हणजे बॉयकॉट करण्याचा ट्रेंड हा सोशल मीडियावर सुरू झाला आहे. त्यामुळेच मित्रांनो, आता बॉलिवूड इंडस्ट्रीज इथे चांगलीच घाबरलेली दिसत आहे, जे की नुकतेच अर्जुन कपूरने बॉयकॉट ट्रेंडवर एका मुलाखतीत संवाद साधला. आणि त्यामुळे मित्रांनो, यानंतरून सोशल मीडियावर देखील तो चांगलाच ट्रोल होताना आपल्याला दिसतोय. इतकंच नाही तर लोकांनी या अभिनेत्यावर आता मीम्स बनवायला देखील सुरुवात केली आहे, अर्थातच त्यांनी येथे वक्तव्यच तसं केलं होतं. जे की अर्जुन कपूरच्या बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर विधान हे केल्यानंतरून लोक त्याला चांगलेच ट्रोल करताना दिसत आहे. जे की मित्रांनो, त्याला ट्रोल करत इथे नेपोटिझम किड असे म्हणले गेले आहेच. आणि व्यतिरिक्त त्यांनी त्याच्या कारकिर्दीत हिटपेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिलेले आहेत, असं देखील लोकांनी चांगलेच बोलून त्याला ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर अर्जुन कपूरच्या चित्रपटांवर लोक चांगलेच मीम्स बनवत आहेत आणि पण त्याच्या लव लाईफची देखील खिल्ली देखील इथे उडवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या अभिनेत्याचा हॅशटॅग चालून लोकांनी ट्विटरवर त्याचा बॉलिवूड बॉयकॉटच्या वक्तव्यानंतरून चांगलाच क्लास लावलेला दिसून येत आहे, जे की अर्जुन कपूरने विधानच तसं केलं होतं. तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना. मित्रांनो, बरेच जण आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब आपल्या चॅनलला करत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते, त्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला काही सेकंदही लागणार नाही. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर मग मित्रांनो, अर्जुन कपूरचं आपण ते वक्तव्य पाहिलं तर अलीकडेच अर्जुन कपूरने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडच्या बॉयकॉटवर बोलताना असे म्हटले की मला वाटतं की आपण या प्रकरणी मौन पाळून चूक केली आहे, तो आता आपल्या शालीनतेचा गैरफायदा घेत आहेत आणि आपण इथे आम्हाला काम बोलेगा असे बोलून खूप मोठी चूक केली असं मला वाटतं. इथे काही अर्जुन कपूर हा म्हणाला, जे की तो पुढे म्हणाला की आपण खूप सहन केले आणि बॉयकॉट ट्रेंड चालवणं ही लोकांची सेवा झाली आहे आणि त्यामुळेच मला वाटते की आपण सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे असं काही ते हा अभिनेता बोलला. जे की हे लोक कुठले लिहितात, आमच्याबद्दल बोलतात, हॅशटॅग ट्रेंड करतात, त्यांना वास्तव्यात कुठली माहिती नसते असं देखील हा म्हणला. आणि मित्रांनो, याच काय कारण असतो, अर्जुन कपूरची नेटिझन्सने इथे चांगलेच क्लास ही ट्रोल करत घेतलेली आहे. जे की नुकताच आम्ही आधी देखील सांगितले की अर्जुन कपूरचा एक विलन रिटर्न्स हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता, ज्यात मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन कपूर शिवाय तारा सुतरिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी या देखील प्रमुख भूमिकांमध्ये होत्या. जे की 29 जुलै 2022 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाची कमाई पाहिली तर मित्रांनो, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 62.63 कोटी रुपयांचा व्यवसाय हा केला आहे, जे की ही एक ॲव्हरेज कमाई होती. आणि त्यामुळेच अर्जुन कपूरचा हा नुकताच आलेला एक विलन रिटर्न्स हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर कमाल काही दाखवू शकला नाही आणि तो देखील फ्लॉपच ठरला आहे. जे की सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने काहीतरी 60 कोटींचाच गल्ला हा जमवलेला आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, आता आपण अर्जुन कपूरच्या फ्लॉप चित्रपटांचा इतिहास पाहिला तर मित्रांनो, अर्जुन कपूरचा नुकताच आलेला एक विलन रिटर्न्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही आणि तो देखील फ्लॉपच ठरला. जे की सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने इथे की 60 कोटींचाच गल्ला हा जमवला आणि त्यामुळेच हा चित्रपट देखील फ्लॉपच झाला. तर तिथेच अर्जुनची कारकिर्द ही 2017 खडतर टप्प्यातून जात होती आणि त्याने एक विलन रिटर्न्सपूर्वी सलग 4 असे काही चित्रपट दिले होते, जे की नमस्ते इंग्लंड, तसेच इंडियाज मोस्ट वॉन्टेड, पानीपत, संदीप और पिंकी फरार, जे की हे चित्रपट देखील काहीसे चालले नाही. तर तिथेच याआधी मल्टीस्टार आणि त्याचा दुहेरी भूमिका असलेला मुबारका हा चित्रपट देखील 2018 फ्लॉपच ठरला होता. तर अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर हे एक मोठे निर्माते आहेत आणि असे मानणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळेच मित्रांनो, 10 वर्षात भरपूर फ्लॉप होऊनही इथे की अर्जुन कपूरला त्याच्या वडिलांमुळेच बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळत आहेत आणि हेच कारण आहे ज्यामुळे इतके चित्रपट फ्लॉप असूनही त्याला चित्रपटांमध्ये काम मिळते. तर मित्रांनो, अलीकडच्या काळात आपण पाहिले तर असं कोणताही चित्रपट नाही ज्यात अर्जुन कपूरचा अभिनय हा चांगला होता, जे की 2016 एक छोटा टप्पा त्यासाठी निश्चितच दिलासा देणारा होता, जे की जेव्हा त्याचा इथे की हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट रिलीज झाला होता. परंतु त्यानंतरून सततच तो इथे काही खालीच चालला आहे, जे की अर्जुनच्या कारकिर्दीतील इशक जादे आणि टू स्टेटस हे दोन्ही चित्रपट यशस्वी चित्रपट होते. तर याशिवाय औरंगजेब, गुंडे, फाइंडिंग फॅनी, तसेच तेवर या चित्रपटामध्ये तो संघर्ष करताना दिसला. तर गुंडेबद्दल बोललो तर रणवीर सिंगमुळेच हा चित्रपट चांगला चालला होता. त्यामुळेच मित्रांनो, अशा स्थितीत अर्जुन कपूर याच्याबद्दल बोललोत तर अशा कमकुवत स्थितीत तो जेव्हा प्रेक्षकांच्या भावनांविरुद्ध आता बोलत आहे तेव्हा त्याच्या चित्रपटांसाठीच येणाऱ्या काळात नक्कीच अडचणी ह्या वाढणार आहेत. आणि फक्त त्याच्याच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्री यांच्या सर्वांच्याच अडचणी ह्या आता वाढू शकतात, कारण की त्यांनी वक्तव्यच तसं केलं होतं. अशात मित्रांनो, तुम्हाला अर्जुन कपूरच्या वक्त्यावर काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटत पुन्हा एकदा अशीच काही माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.